अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज पुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एमएसईबी कार्यालयावर आयोजित केलेला शिंगाडा मोर्चा तूर्त स्थगित केला आहे। एमएसईबी विभागाने खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याबाबत आणि वीज भार नियमन कमी करणे बाबत सकारात्मक चर्चा केल्याने हा शिंगाडा मोर्चा तूर्त रद्द केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। महाराष्ट्र सरकार सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार बंधू पक्षाच्या वतीने पत्रकारांची आयोजित केली आहे। त्यासाठी तुम्ही सर्व लोक उपस्थित राहिलात। सर्वप्रथम तुम्ही आपल्या सर्वांचे आभार मानतो। शासनाच्या वतीने जी शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्यात आली होती, जी फिटर बंद करण्यात आली होती, त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परवा दिवशी निवेदन देण्यात आलं। निवेदन देऊन शिंगाडा मोर्चा काढण्यासंदर्भात आधी आवाहन करण्यात आलेलं होतं। त्या संदर्भामध्ये साहेबांनी चर्चा झाली, बोललं झालं आणि ती बोलणं म्हणून सर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन जे निवेदन दिलं त्या संदर्भात सकारात्मक साहेबाशी बोलणं आमचं झालेलं आहे। सकारात्मक त्या संदर्भात उत्तर आम्हाला साहेबांनी मिळालेलं आहे, आश्वासन मिळालेलं आहे। त्या संदर्भात जे काही आपल्याला सविस्तर सांगतील अध्यक्ष साहेब, त्यांना विनंती करतो त्यांनी पत्रावर लिहून संबोधित करावं। पत्रकारावर तुमचं सर्वसाधारण स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आम्ही कमिटीच्या वतीने आम्ही गेल्या जे दोन दिवसाच्या अगोदर जे एमएससीबीला जे निवेदन दिलेलं होतं शिंगाडा मोर्चाचं, ते निवेदन दिल्यानंतर काल संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांचा आम्हाला काल फोन आला। चौधरी मॅडम यांचा त्या ठिकाणी कार्यालयामध्ये आम्ही गेले, त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही आज संध्याकाळपर्यंत आमच्या माझ्या अंदर जेवढे जे झोन येतात फिडर येतात जे उपकेंद्र येतात त्यांना मी सूचना देते त्या ठिकाणचे शेतकऱ्यांचे काम करून चालू करायला लावते असं मॅडमनी शब्द दिला। आणि त्या शब्दाच्या खातर आम्ही मोठ्या संदर्भामध्ये काय करायचं काय नाही म्हटलं मॅडम, तुम्ही जर तालुक्यातील जर सर्व शेतकऱ्यांचे जे काम करून असतील किंवा पाणी पुढवण्याचे जे ग्रामीणचे काम करून असतील ते चालू करावे। मॅडमनी शब्द दिल्यानंतर काल आम्ही बऱ्याच ठिकाणी फोन लावले, तालुक्यामध्ये जवळपास सर्व ठिकाणी त्यांचे फोन त्यांची सूचना केलेल्या आहेत, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि तालुक्यामध्ये 80% तालुक्यामध्ये आज ट्रान्सफॉर्मर आज आतापर्यंत चालू झालेला आहे। एक दोन ठिकाणी जो प्रॉब्लेम होता की ज्या ठिकाणी ह्याच्यामुळे लोड शेडिंगमुळे ज्या ठिकाणी खर्च येतो होतं त्या ठिकाणी सुद्धा आता एक अर्ध्या तासापूर्वी एक्झिक्युटिव्ह जे आहेत मानेस आहेत तो भेसावरचे एमएससीबीचे त्यांचे लोकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन लावून अधिकाऱ्यांना फोन लावून तालुक्यामध्ये सर्व तास बरोबर चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणून आंदोलनाचा विषय मागे घेताना जर हा आंदोलनाचा हा शेतकऱ्यांचा प्रश्न जर हा चर्चेतून सुटत असेल तर मग आंदोलन करणं योग्य नाही। म्हणून आम्ही जे उद्याचं जे शिंगाडा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं होतं ज्या उद्देशासाठी केलेलं होतं शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर चालू व्हावे शेतीपंपाचे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे ट्रान्सफॉर्मर चालू व्हावेत याच्यासाठी जे आंदोलन आम्ही करणार होतो तो प्रश्न आमचा चर्चेतून सुटलेला आहे। म्हणून प्रशासनाला धारेवर कशासाठी धरायचं जो प्रश्न चर्चेतून सुटला असेल तो प्रश्न आमच्यासाठी आंदोलन करणं चुकीचं राहील। म्हणून आम्ही तूर्त उद्याचं जे शिंगाडा मोर्चाचं जे आंदोलन आहे ते मागे घेण्याचं या ठिकाणी तालुक्यामध्ये आवाहन करतो आहे आणि ते आपल्या दैनिकांच्या माध्यमातून आपण तिथे प्रसारित करावं विनंती करतो। आधी येणाऱ्या काळामध्ये जर एमएससीबीने परत शेतकऱ्यांना जर धाडून धरण्यासाठी शेतकऱ्यांना अडवणूक जर केली आणि परत काळ भरून बंद करण्याचे आदेश जर संबंधित मंडळाला तर त्या संबंधित मंत्रिमंडळ मंत्र्याच्या किंवा त्या शासनाकडून जर आले तर त्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत राहील। शेतकऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, आम्ही कदापि ट्रान्सफॉर्मर बंद होऊ देणार नाही।
दुसरा विषय असा आहे की शासनाने जवळपास ही योजना जाहीर केली, शेतकऱ्यांनी 20% रक्कम 5 तारखेआत भरावी. म्हणजे शासनाचं म्हणणं असेल तुम्ही 100% रक्कम भरलीच पाहिजे. या अगोदर शासन म्हणजे भारतीय जनता पार्टीने जेव्हा निवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 100% वीज बिल मोफत देऊ, वीज बिल माफ करू असं करत असताना आता ते म्हणजे 100% रक्कम भरा. म्हणजे आता 20% रक्कम 5 तारखेआत भरली पाहिजे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 5 हप्ते भरू, 5 हप्त्यामध्ये रक्कम भरली. आता 20 बिल जर पहिले 4-4, 5-5 लाख रुपये वीज बिल लोक शक्य थकलेली आहे. आता एवढे पैसे हंगाम नाही, शेतीमाला भाव नाही, अशा परिस्थितीत ही रक्कम शेतकरी भरू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला शासनाला आता या निमित्ताने हे सांगायचं आहे की एवढी रक्कम शासन शेतकरी भरू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे. शक्य नाही ना 20% रक्कम आज भरायची, म्हणजे 5 लाख असेल 6 लाख रुपये त्यांनी 5 तारखेनंतर भरायची आणि उर्वरित परत अजून रक्कम पूर्ण भरायची, ही कधी शक्य आहे? 5 तारखेनंतर आम्हाला परत आंदोलन करावंच लागणार, त्यात काही शंका नाही. हे विचारायचं होतं की 5 तारखेपर्यंत त्यांनी भरलेलं आहे, पुन्हा ते 5 तारखेला परत बंद करणार आहे. बंद करणार आहे आम्ही, आंदोलन करणार. त्यांनी आम्हाला असा शब्द दिला ज्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही फिडर असतं, फिडरनंतर तुमचं ट्रान्सफॉर्मर येतं, ट्रान्सफॉर्मरनंतर शेतकरी येतो, बरोबर. तुम्ही फिडर बंद करू नका, तुम्ही ट्रान्सफॉर्मर बंद करू नका. जे शेतकरी खरोखर थकलेले असतील आणि जे भरू शकतात, ज्यांची पोच भरण्याची आहे अशी शेतकऱ्यांना तुम्ही हप्ते भरून द्यावेत आणि चालू बिल नका भरणं तुम्ही करून घ्यावा. समोर एखाद्या शेतकऱ्याकडे 5 लाख रुपये आहेत, तो शेतकरी आज जो बागायतदार शेतकरी असेल तो 1 लाख रुपयात भरू शकत नाही. म्हणून चालू ते तुम्ही चालू द्या, पण सध्या चालू बिल तुम्ही घ्यावं, चालू बिल घ्या ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलं की आम्ही चालू बिल घेणार आहोत. तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी त्यांचा शब्द फिरवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन उग्र करण्याच्या तयारीत राहील. हे किती दिलेलं आहे तुम्हाला? नाही, त्यांना पण मी फक्त त्यांना पण काही आधीच नाही ना. शासनाने काय म्हटलेलं आहे फक्त 98 कोटी रुपयाचं दंड व्याज होतं, ते आता तुमची थकीत बिल आहे, वीज बिल आहे, त्या वीज बिलाचा जे थकीत व्याज झालेला दिसतो काहीतरी ते 898 कोटीचा 100% म्हणजे एक धडाक्रम आहे लक्षात नाही. हा दंड आणला आहे तेवढं व्याज फक्त गव्हर्नमेंटने माफ केलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने ते व्याज ते भरू नका तुम्ही. आणि हे तुम्हाला 5 तारखेला भरायला सांगितलं आहे, त्याच्यामुळे काय 5 तारखेला परत त्यांना यायला तुम्हाला लेखी दिलेलं नाही आहे. तुमची पुढची भूमिका मी मत म्हणजे आम्ही त्यांना ज्या सूचना त्यांना आल्या त्यात अवलंबन करण्याच्या त्यांना लेखी शासनाकडून कुठलंच पत्र नव्हतं, त्यांना व्हॉट्सअपवर मोबाईलवरती त्यांना आदेश आलेले होते, त्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही त्यांना लेखी मागितली तुमच्याकडे लेखी काय, त्यांनी सांगितलं आमच्याकडे लेखी काही नाही, आम्हाला मोबाईलवरती फोनवरती सूचना आलेल्या आहेत बंद करण्याच्या म्हणून. आणि तुम्ही जे सांगतात की त्यांनी जे मूळ जी रक्कम आहे त्यांच्याकडे बाकीची, त्या मूळ रक्कम जर 5 हप्त्यामध्ये जर शेतकऱ्यांनी भरली तर त्यांना दंड आणि व्याज माफ करणार असतील. त्यांनी आता नवीन योजना काढली महाराष्ट्र सरकारने, वीज महामंडळाला त्यांना आदेश दिलेले आहेत, तू लेखी सूचना त्यांच्याकडे पोहोचत नाही, ते पण नुसतं फक्त फोनवरती बोलून जे त्यांना आदेश येतात त्या पद्धतीने पुढे त्यांचं काम चालू ठेवलेलं आहे. परंतु शेतकरी कुठलाही दंड आणि कुठलाही व्याज भरू शकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. दामण तालुक्यामध्ये परत उग्र आंदोलन करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. त्या संदर्भात आम्ही दिलेलं आहे की तुम्ही फिडर बंद करू नका, तुम्ही ट्रान्सफॉर्मर बंद करू नका, तुम्ही संबंधित ट्रान्सफॉर्मर चालू ठेवा. आणि ज्या ठिकाणी तुमचे रेग्युलर त्या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही वीज पुरवठा बंद झालेला आहे. ट्रान्सफॉर्मर बंद झालं म्हणजे वीज पुरवठा बंद होतो. तुम्ही ट्रान्सफॉर्मर बंद करू नका, मग आमचा हल्ला तोच आहे. तुम्ही अगोदर ट्रान्सफॉर्मर चालू करावे आणि ज्या ठिकाणी शेतकरी जे थकीत आहेत त्यांना तुम्ही संधी द्यावी. जेव्हा त्यांच्या शेतमाल त्यांच्या घरामध्ये येईल, ते शेतमाल विकतील, तो पण तुम्ही त्यांना अवधी किंवा मुदत द्यावी, हीच विनंती आम्ही एम एस बीला केलेली आहे. आणि जे रेग्युलर भरणा करणारे शेतकरी आहेत त्यांना त्या लाईट पासून वरती ठेवू नका. त्यांनी आज आमचा शब्द त्यांनी राखलेला आहे, त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, त्यांनी आज तुमचं ट्रान्सफॉर्मर दाखवून चालू केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर ट्रान्सफॉर्मर बंद केले असेच असाच प्रकार घडला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पण आंदोलन करणार आहोत. पुढे त्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जामनगर तालुक्यामध्ये जे दाखवलं जातं खूप प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची आम्ही आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आता वीज बिलाच्या संदर्भात. वाटलं पुन्हा आम्ही जामनगर तालुक्यामध्ये
ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीमध्ये खूप मोठी अडचण ग्रामीण तालुक्यामध्ये आहे. औषधी नाही येत, मेडिसिन नाही, मेडिसिन नाही आहे, सलाईन नाही आहे, स्टाफ नाही आहे, स्टाफ सुद्धा नाही. शिबिर घेण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तालुक्यामध्ये कुठलेही त्या ठिकाणी पेशंट झालो एक वर्षापासून डॉक्टर्स पण नाही, स्टाफ स्टाफ एक वर्षापासून पोहोचतो हॉस्पिटलमध्ये, बरेच हॉस्पिटलला बंद आहेत. त्या संदर्भात सुद्धा आम्ही डॉक्टरांची आम्ही भेटी घेतलेल्या आहेत, संबंधित ज्या ज्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर आहेत त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचं आम्ही काम करतोय आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या आंदोलन करणार आहे. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि अशीच तुमची साथ आमच्या सोबत राहते अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.